आता गमलं त्यांनी. पक्ष गजाल झेंडा सगळ्याची चुरशी झाली. सगळं म्हणजे बाकी किरकोळ काही गोष्टी नाही, होलसेल चुरशी झाली आणि सगळ्याच्या सगळी चुरशी. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे, पण एक अट आहे. ती अट अशी आहे, मी तुम्हाला मत मागितलं, तुम्ही मला मत दिलं, तुम्ही मला निवडून दिलं, आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने ज्या पक्षाने ज्या कार्यक्रमांनी तुमच्याकडून मागितलं ते नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला, तर तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये. राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाचा हिताचा नाही. जिथे हित नाही तिथं बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर वचन जावं. आता यावेळीची खून ही वेगळी आहे, घराची खून ही तुम्हाला पास होती. आता गमलं त्यांनी. पक्ष गजाल झेंडा सगळ्याची चुरशी झाली. सगळं म्हणजे बाकी किरकोळ काही गोष्टी नाही, होलसेल चुरशी झाली आणि सगळ्याच्या सगळी चुरशी गेली. आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला. आपण लोकांनी केला हा पक्ष, आपण स्थापन केला. जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणचा होता? तोच घडाचा होता. आणि त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी गेली. त्यामुळं काही लोक नावलेच झाले. मी म्हणजे नावलेच व्हायचं नाही. गेले आपण उभे करू, नवीन तयार करू. हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष काढू. अहो काही नसताना काढलं तर पक्ष नुसता काढला नाही, राज्य हातामध्ये घेतलं, अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, अनेकांना केंद्राच्या मंत्रिमंडळात घेतलं, नवीन नवीन धोरणं घातली, महिलांच्यासाठी धोरणं केली. कधीही या देशामध्ये महिलांना वापरच्या वापरतीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता, तो दिला. महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली. आणि हा निर्णय घेणारा जो पक्ष होता तो पक्ष सुरुवातीला गेला तर नवीन विभाग करणं ठीक आहे. एका दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणजे आपण घर चालवणं बंद करतो, पुन्हा एकदा बदल. त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष, नवा खून, नवा झेंड कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेलो. आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली. आता तुसारी आली. आणि तुसारी कोणती? शिवछत्रपती ज्यावेळेला संघर्षांनी जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात. पण विजय संपादन करून ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी या तुसारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्राचं झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची तुतारी ही वाजवायची. त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.